कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हाँ. नंदू. हाँ. मगाशी वाटलं नाही पण खूप काळं निळं झालं. हो थांब थांब. नंदू. हाँ. बस बस बसून राहा बसून राहा. नाही नको. तुझे हात पाय थरथरतात नंदू. पाणी घे बरं वाटत. नंदू तुझ्या बाबतीत आता जे काही घडलं त्या गोष्टीचा फार आता विचार करू नकोस. तो माणूस फालतूच आहे. त्याचा आता कसा काय बंदोबस्त करायचा ते मी करेन. तू नको काळजी करूस. नंदू तुला थोडं तरी बरं वाटतंय का आता? हो. तू ठीक आहेस ना? हो नंदू मी ठीक आहे. तू माझी काळजी नको करूस. अगो दादा थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आला नसतात तर मी काय केलं असतं मला माहित नाही. कॉलेज पासून मी तुम्हाला बघतोय. खूप डॅशिंग आहात तुम्ही पण तुम्हाला असं मारामारी करताना मी पहिल्यांदाच बघितली. खरं सांगू का असं काही झालं की मला घाम फुटतो. काय करावं तेच काही कळत नाही. नाही मला कळत होतं की मला मला वर्षाला वाचवायला हवं पण तो माणूस खूप डेंजर आहे. हो अंगावरतीच आला मी त्याला बोलायला गेलो की अरे आपण बोल पण तो अशा माणसाबरोबर इतकी वर्ष तू कसा काय संसार केलास? आय एम सॉरी. सॉरी खर तर तुझ्यासारख्या मुलीबरोबर असं व्हायला नको होतं. तू खूप छान आहेस चांगली आहेस. मध्ये मध्ये काहीही बोलते थोडीशी फटकळ आहे पण मनाने खरंच तू खूप चांगली आहेस. तुझ्यासारख्या चांगल्या माणसांच्या आयुष्यात अशी माणसं काय येतात तेच कळत नाही. हळू नंदू. नंदू इतक्या वर्षांपासून तुम्ही मित्र आहात त्यामुळे वर्षाच्या बाबतीत तुला वाईट वाटतंय समजू शकतो मी. पण तिच्या आयुष्यात जे काही घडलंय ते तू विसरावंस. खूप दुखतंय का? मी ते हे खूप उशीर झाला मला निघायला हवं. तुम्ही वर्षाला नीट घरी घेऊन जालच. हो आम्ही जाऊ. मी निघू. निघू नीट जाशील ना तू? हो. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.